कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. वहिनी, मी कशाला, तुम्ही एकदा विचार करा ना. हे बघा, मला काय वाटत, पारूचं आता लग्न ठरलंय. लग्न ठरलेल्या मुलींच्या चेहऱ्यावर किती आनंद असतो. तुम्ही पारूला आणि हरीशला कधी आनंदाने हसत खेळत बोलताना बघितलंय का? लग्न ठरलेल्या मुली किती आनंदी असतात ना. त्यांच्या चेहऱ्यावर तेज असत. तेज तुम्हाला पारूच्या चेहऱ्यावर कधी दिसलं? नाही ना. मी सांगते ना तुम्हाला, पारू खुशच नव्हती वहिनी. आणि माझ्यासारख्या हुशार बाईला हे सगळं कळलं, दिसून येत होतं. पण तुमच्यासारख्या, म्हणजे किर्लोस्कर एम्पायर सांभाळणाऱ्या अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली. कसं? नाही म्हणजे माहितीये तुम्ही फार कामात असता, पण तरी. दामिनी, सासू मॉम, आय एम सॉरी, आय ओव्हरहर्ड युअर कॉन्व्हर्सेशन. म्हणजे आता दामिनी आंटी जे सांगत होत्या ना, ते ऐकलं मी. आणि सॉरी टू से, पण मला दामिनी आंटींचे पॉइंट्स करेक्ट वाटतात, बरोबर बोलतात ते. दिशा, तू पण. सासू मॉम, डोंट मिसअंडरस्टँड प्लीज, पण हरीशच्या रूममध्ये मला ही चिठ्ठी मिळाली. बघा, काही ना काही सापडलं की नाही. कोणाची आहे ही चिठ्ठी? सासू मॉम, ही चिठ्ठी ना सावित्रीने हरीशला देताना मी काल बघितलं होतं. आणि तुम्हाला माहितीये ही चिठ्ठी हरीशला द्यायला कोणी सांगितली होती? पारूने. बघितलं सासू मॉम, ऐन हळदीच्या वेळेस फंक्शन सुरू असताना नवरीने नवरदेवाला अशी ही चिठ्ठी पाठवणं, आणि मग नवरदेवाचं गायब होणं, या सगळ्याचा काय अर्थ घ्यायचा आपण? नक्कीच पारू त्याला काहीतरी बोलली असणार म्हणून हरीश असा निघून गेला. तुम्हाला माहितीये पारूला तर हे लग्न करायचंच नव्हतं, तिला नाही आवडत हरीश. तुम्हाला जर माझं बोलणं खोटं वाटत असेल तर तुम्ही सावित्रीला बोलून विचारा, तिनेच ही चिठ्ठी हरीशला दिली होती की नाही. सावित्रीला बोलवा. वहिनी, मी बोलवते लगेच. सावित्री, वहिनी आली. सावित्री, ही चिठ्ठी तू हरीशला दिलीस? काय विचारते मी सावित्री? मॅम, हरीशांचे मित्र आले आहेत, बोलवले. मी आले जाऊ. झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.